अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। ज्येष्ठ नागरिक सेवा संघाच्या विद्यमाने ज्येष्ठ नागरिकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी जामनेर तहसील कार्यालयासमोर 2 एप्रिल पासून साखळी उपोषण सध्या सुरू आहे। ज्येष्ठ नागरिकांचे वय 65 ऐवजी 60 असावे। ज्येष्ठ नागरिकांसाठी बजेट मध्ये आर्थिक तरतूद असावी। श्रावण बाळ निवृत्ती वेतनात वाढ करावी। विनामूल्य आरोग्य विमा योजना चालू करावी। ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र विभाग असावा। या विविध प्रलंबित मागण्यांसाठी शासनाचे लक्ष वेधावे म्हणून ज्येष्ठ नागरिकांचे साखळी उपोषण जामनेर शहरात सुरू आहे। आपण जामनेरमधील तहसील कार्यालय या ठिकाणी आलेलो आहोत। आज तहसील कार्यालय या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक सेवा संघ यांच्याकडून ज्येष्ठ नागरिकांना शासनाकडून काही प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांनी साखळी उपोषण हे ठेवलेले आहे। आपण या ठिकाणी उपस्थित ज्येष्ठ नागरिक जे आहेत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत त्यांच्या मागण्या, त्यांनी कोणत्या मागण्यांसाठी त्यांच्या कोणत्या मागण्या आहेत की त्यासाठी त्यांनी या ठिकाणी उपोषण घेतलेलं आहे। फेस्कॉम संलग्न ज्येष्ठ नागरिक सेवा संघ जामनेर, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव, ज्येष्ठ नागरिकांच्या शासनाकडील प्रलंबित मागण्या मंजूर करण्यासाठी आम्ही साखळी उपोषण दिनांक 2/5/2018 ते दिनांक 5/5/2018 सकाळी 10 ते सायंकाळी 5 उपोषणात बसलो आहोत। प्रमुख मागण्या: ज्येष्ठ नागरिकांचे वय 65 ऐवजी 60 असावे। ज्येष्ठ नागरिकांसंबंधी नियोजित धोरणाकरिता लागणाऱ्या खर्चाची तरतूद येणाऱ्या आर्थिक बजेटमध्ये असावी। श्रावण बाळ वार्धक्य निवृत्ती वेतनात वाढ करावी। ज्येष्ठ नागरिकांसाठी विनामूल्य आरोग्य विमा योजना चालू करावी। ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र विभाग, आयुक्तालय, स्वतंत्र मंत्र्याची नेमणूक करावी। शेतकरी, शेतमजूर 60+ वरील सर्व प्रकारचे मजुरांना दरमहा शासनाने निवृत्ती वेतन देण्याची विनंती। महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे प्रतिनिधी मंडळास माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी चर्चेकरिता वेळ देऊन बोलवावे ही विनंती। ज्येष्ठ नागरिकांच्या शासनाकडील ज्या प्रलंबित मागण्या आमच्या त्या त्वरित मंजूर करून शासनाने आम्हाला चर्चेसाठी बोलवावं ही आमची अपेक्षा आहे आणि त्यांनी लवकरात लवकर याच्यावर कारवाई करावी ही अपेक्षा त्यांच्याकडून आम्ही ठेवतो। ज्येष्ठ नागरिक संघ जामनेर 15 वर्षापासून आम्ही संघ स्थापन केलेला आहे। आता फेस्कॉमच्या वरून बॉम्बेवरून आम्हाला पत्र आलं की आपल्या ह्या मागण्या मान्य करण्याकरता तुम्ही उपोषण करा। त्याप्रमाणे आम्ही इथे आज संघ बसलेलो आहोत। आमच्या मागण्या आहेत 60 ज्येष्ठ नागरिकांचे वय 65+ करावे। ज्येष्ठ नागरिक संबंधी नियोजन धोरण करणाऱ्या तरतूद देणाऱ्या आर्थिक बजेटमध्ये असावे अशा अनेक मागण्या आमच्या आहेत। आता ते मंजूर होण्याकरता आम्ही हे सगळं केलेलं आहे आणि सगळं महाराष्ट्रात संबंध आणि त्याच्याकरता आम्ही सगळं मामलेदाराकडे आम्ही हे सगळं केलेलं। ह्या मागण्या अशा आहे, तळागाळातील गरीबातला गरीब शेतमजूर शेतकरी ही जी मंडळी आहे की आज यांना उदरनिर्वाह करणं फार जड जात आहे, तरी शासनाने याला कडकडीची विनंती आहे की त्यांनी वा खरोखर ह्या लोकांकरता जे 60 वर्षाच्या वर झालेले मंडळी आहेत त्यांच्याकरता थोडंफार सहकार्य करायलाच पाहिजे आणि शासन त्या दृष्टीनं प्रयत्न करत आहे। आमचं शासनाला एवढी विनंती आहे की तुम्ही खरोखर म्हणजे शेतकऱ्यांकरता, शेतमजुरांकरता, गोरगरीब जनता आहे, निराधार लोक आहे, यांना सहकार्याचा हात द्यावा ही आमची शासनाला कडकडीची विनंती आहे आणि आमच्या मागण्या लवकरात लवकर मंजूर व्हाव्यात ही नम्र विनंती। ज्येष्ठ नागरिक सेवा संघ जामनेर
येथील पंच कमिटीमध्ये संचालक म्हणून अनंतराव मोतीराम पाटील असं माझं नाव आहे आणि आमच्या ज्येष्ठ नागरिक सेवा संघाच्या प्रलंबित ज्या मागण्या आहे त्या शासनापर्यंत पोहोचवाव्या आणि शासनाचा त्याचा शासनाकडून त्याचा लाभ मिळावा यासाठी आम्ही हे उपोषण 4 दिवसाचं उपोषण इथे मांडलेलं आहे. तरी शासनाकडून आम्हाला या मागण्यांचा लाभ व्हावा आणि शासनाने त्वरित या मागण्यावर विचार करावा अशी शासनाला मुख्यमंत्र्यांना आम्ही विनंती करीत आहोत. आमच्या ज्येष्ठ नागरिक संघातर्फे आम्ही सर्व ज्येष्ठ बंधू शासनाला ही कडकडीची विनंती करीत आहे. JBN महाराष्ट्र चॅनलवाल्यांचे आमच्या ज्येष्ठ नागरिकांतर्फे आपले सर्वांचे हार्दिक अभिनंदन. आमच्या ज्या ज्येष्ठ प्रलंबित ज्येष्ठ नागरिकांच्या प्रलंबित मागण्या यापूर्वी मुख्यमंत्र्याकडे महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री यांच्याकडे आम्ही यापूर्वी केलेल्या आहेत. परंतु शासनाने पाहिजे तसं आमच्याकडे आजपर्यंत लक्ष दिलेलं नाही. त्यामुळे संबंध महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तहसील कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालयावर आज हे उपोषण 4 दिवसाचं आम्ही ठेवलेलं आहे. तरी आम्हाला शासनाला मुख्यमंत्र्यांना सर्वांना आमदार खासदार सर्वांना ही विनंती आहे की सर्वांनी ज्येष्ठ नागरिकांच्या मागण्याच्या प्रलंबित ठेवू नये, वर्षानुवर्षे प्रलंबित ठेवू नये, आमच्या मागण्या मंजूर कराव्या ही शासनाला आम्ही सर्वांतर्फे विनंती करीत आहोत. त्यांच्या ज्या प्रलंबित मागण्या आहेत त्या म्हणजे ज्येष्ठ नागरिकाचे वय 65 ऐवजी 60 करण्यात यावे. त्याचबरोबर शेती करणारे जे ज्येष्ठ आहेत, शेती करणारे 60 वर्षाच्या वरील ज्येष्ठ नागरिकांना दरमहा वेतन देण्यात यावे अशी, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित नागरिकांचे असेही म्हणणे आहेत की शासनाने या ज्येष्ठ नागरिकांना एकदा तरी चर्चेसाठी त्या ठिकाणी एक चर्चेसाठी बोलवण्यात यावे अशा मागण्या घेऊन हे या ठिकाणी उपोषणे करत आहे. यांचं उपोषण 2 मे ते 5 मेपर्यंत सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत या ठिकाणी तहसील कार्यालय या ठिकाणी उपोषणही करणार आहेत. आज तहसील कार्यालय या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने नायब तहसीलदार परमेश्वर कासोरे यांच्याकडे यांनी रितसर निवेदन देखील दिलेले आहे आणि त्यांनी लवकरात लवकर शासनाने आमच्या मागण्या मंजूर कराव्या अशी विनंती ते या ठिकाणी करत आहेत. कॅमेरामन विकास साबळेसह मी मिनल चौधरी, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.